ढोल की झाली बोल की अर्थात ढोल की रॉक्स। राम राम पाहुणं, कसं काय चाललंय? समद बरं आहे ना? सह्याद्री वाहिनीनं थाटलेल्या ढोलकी वादकांच्या या खुल्या फाडावर म्हणजेच ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स मध्ये मी नयन जाधव आपलं सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करतो। म्हणजे आठवतात का ते दिवस, वर्षातून एकदा येणारी जत्रा आणि त्या जत्रेतला तो सजलेला फड, त्या फडावर हजेरी लावायला गावागावाहून येणारे शाहीर आणि लावण्यवती त्यांचे जत्ते, आहा हा, तुमच्या आमच्यासारख्या रसिकांची झुंबड, तिकिटासाठी लागलेल्या रांगाच रांगा आणि त्यानंतर ते सामने बघताना वाजणाऱ्या शिट्ट्या, हवेत उडणारे फेटे, आहा हा हा हा, कडकडणाऱ्या टाळ्या, यांनी सगळं वातावरण कसं मंत्रून जायचं। एखादी देवपूजा मांडावी ना तशी समधी तयारी व्हायची। हां, हार, तुरे, श्रीफळ समध कसं परंपरेला धरून जमवलं जायचं आणि मग देवाला नमन करून पंचामृताचा भोग लावावा ना। तसं वग, गीत, गान, नृत्य आणि संगीत असा मोलाचा नजराणा रसिक जणांपुढे अर्पण केला जायचा। आता नमन गण गवळण झाली की ढोलकी बोलायला लागायची। आहा वा, वा वा वा, तर वा तर मला बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। तर हे असं असतं मंडळी, म्हणजे एकदा का ढोलकी बोलायला लागली ना की आवरणं कठीण। हा, पण या मंचावर तसं होऊन चालणार नाही, कारण हा आहे ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स, जिथे संस्कृतीचा पाया भक्कम करत आधुनिक युगाकडे वाटचाल केली जाते। निर्मळ शुद्ध स्वरांनी मनावरील तणावाची जळमटी पूर्णपणे धुतली जातात। मंडळी, या कार्यक्रमातून आपल्याला एक परिपूर्ण ढोलकी वादक घडताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ढोलकीशी जोडल्या गेलेल्या इतर अनेक गोष्टींची रंजक माहिती देखील मिळणार आहे। गंगेच्या पवित्र पाण्यात डुंबून बाहेर पडल्यावर आयुष्यभराची सर्व पातकं गळून गेल्यासारखं वाटतं ना, तसंच काहीसं होतं। मात्र आता गतकाळाला स्मरणात ठेवून वळूया येणाऱ्या काळातील ढोलकी वादकांकडे, म्हणजेच ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्सच्या फडावरचे आजच्या भागातील वादकांकडे। मात्र त्याआधी आमंत्रित करूया आजच्या भागासाठी आलेल्या पाहुण्या परीक्षकांना। आता यांच्याबद्दल मी काय सांगणार, मोठमोठे गीतकार, मोठमोठे संगीतकार, त्यांना ढोलकीची साथ यांनी दिली आहे। मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी अनेक गाणी वाजवली आहेत, असे सर्वांचे आवडते, सर्वांचे लाडके, माझे मित्रच आहेत ते, राहुल रूपवते, मी यांना आमंत्रित करतो रंगमंचावर। जोरदार टाळ्याने स्वागत करू त्यांचं। आणि ढोलकीला बोलतं करणारे अनिल करंजवकरजी यांना मी आमंत्रित करतो। तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत आणि आपल्या संमतीने आपण या कार्यक्रमाकडे वळतोय। प्लीज आपण स्थानापन्न व्हायचं। सोलो परफॉर्मन्ससाठी मंचावर आमंत्रित करूया आजच्या भागाच्या पहिल्या स्पर्धकाला। पहिला स्पर्धक येतोय व्यंकटेश पाठक। Thank you.
वाह 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 कडक म्हणजे आपल्या या आजच्या भागाची सुरुवात एकदम कडक झालेली आहे, एकदम छप्पर फाड़ के। क्या बात है व्यंकटेश, सॉलिड। म्हणजे मी तर वेडाच झालो तुझी ढोलकी ऐकून। बरं व्यंकटेश, मला सांग तू हे कधीपासून शिकतोयस? मी लहानपणीपासून तबला शिकत होतो। आणि तुझे गुरु कोण? माझे तबल्याचे गुरु आहेत प्राध्यापक संदीप जगदाळे, आणि त्यांनीच मला सांगितलं की ढोलकी तू वाजवू शकशील म्हणून। आणि मी जेवढे काही आज म्हणजे आत्ता महाराष्ट्र ढोलकी वादक आहेत, मग त्याच्यामध्ये पान चार सगळं असतील, कृष्णा मुसळे सगळं असतील आणि राहुल सगळं असतील, ह्या सगळ्यांचा मी व्हिडिओ पाहून शिकलोय। मी अजून काही कुणाकडे असं बसून नाही शिकलोय अजून। म्हणजे खरंच ग्रेट। राहुलजी, आपण काय म्हणाल व्यंकटेशच्या या ढोलकी वादनाबद्दल? मी प्रथमतः व्यंकटेशचं अभिनंदन करतो की त्याने कमी वेळेमध्ये फार पौष्टिक ढोलकी सोलो वाजवलेला आहे। म्हणजे ज्या गोष्टी अंतर्भूत व्हायला पाहिजेत आणि ज्या गोष्टीमुळे त्याची तयारी, त्याचं बळ लोकांना दिसेल असा आवडणारा आणि सहज सुंदर आणि त्याच्या हाताला पेळणारा सोलो त्याने वाजवला आहे, आणि त्याची तयारी खूप सुंदर आहे। मी त्याला त्याच्या भावी आयुष्यात खूप शुभेच्छा देतो आहे। आता मी बोलतोय अनिल दादाकडे। अनिल दादा, आपण काय म्हणाल? व्यंकटेश, तू ढोलकी एकदम छान वाजवली। धन्यवाद। पण ढोलकी वाजवताना ती चढत्या लयमध्ये वाजवायला पाहिजे, अशी परत ती पाठीने आली पाहिजे। हां, बाकी एकदम सगळं व्यवस्थित वाजवलं आणि धीरे धीरे ना त्याचा रियाज करायला लागेल। हां, बाकी ते जेव्हा धागे नागता येईल लगी एकदम जोरात वाजवतो आपण, आणि धीरे ना ते बोल असा ते पण तेवढ्याच लेवलला आले पाहिजे। जेव्हा लगी पण तेवढ्याच लेवलला वाजवायची आणि मग ते दोन्ही बोल सेम आले का ते ऐकायला पण छान होतं। बाकी व्यवस्थित होतं। आता आपल्यासमोर पुढचा स्पर्धक येतोय, लातूरवरून राजपाल कांबळे। शिकलायस का कोणाकडे? मी लहानपणापासून आमच्या घरामध्ये म्हणजे वडील पेटी वाजवतात, गातात पण, मग त्यांच्यासोबत मी ढोलकी वगैरे वाजवायचो। पण मग तेव्हा शिकलेलास का? नाही, असंच बघून वाजवायचो। मला तर आवडलं। आपण परीक्षकांना विचारूया। राहुलजी, काय म्हणाल? राजपालने सोलो चांगला वाजवलाय, म्हणजे फार सोपे आणि सहज पॅटर्न्स वाजवले, कारण सर्वसाधारण लोकांना पॅटर्न्स ऐकायला फार आवडतात ढोलकीचे, आणि त्याचा ढोलकीचा साऊंड आणि बाज त्याची वाजवायची पद्धत फार खुल्या बोलांची आहे। म्हणजे जे पारंपरिक ढोलकी साधारण अशी असते, खुल्या बोलांची, जास्त काय म्हणजे त्यामध्ये तबला शिकलेला माणूस आहे असं वाटणार नाही। साधे बोल, साधे पॅटर्न असे त्याने वाजवले। चांगलं वाटलं, मला फार चांगला वाटला आणि चांगला वाजवतो तो। तर त्यामध्ये तबला आणि वगैरे शिकलेला माणूस थोडा वेगळा वाजेल ढोलकी, पण मला त्याचा सोलो आवडला। क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या। अनिल दा, तू वाजवलंय खूप छान, पण अजून पकडून ढोलकी अशी एकदम बंद पकडून वाजवायला पाहिजे, ज्याला बोलतो बोल असे असे बोटत आतमध्ये जाऊन असे दहा तिकडे वाजतं ना, तसं वाजलं पाहिजे। बाकी मस्त होता सोलो, पण सोलो वाजवताना छान वाजवला आणि शेवटला जाऊन तू मागे आलास, बाकी छान झालं सगळं।
ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स। आता आपल्या समोर पुढचा स्पर्धक येतोय साताऱ्यावरून राजेंद्र घोलप, एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी। बात है राजेंद्र, लवली लवली स्टँडिंग ओवेशन। मला तर हे खूपच आवडलं, आपण परीक्षकांकडनं जाणून घेऊया। राहुलजी, माझ्याकडे शब्द नाही आहेत राजेंद्रविषयी बोलायला, कारण इथे शिकणारी खूप मुलं आहेत आणि हा एपिसोड बघणारी शिकणारी मुलं यांना मला विचारावं असं वाटतं आणि सांगावं असं वाटतं की एक पॅटर्न सफाईदारपणे वाजवण्यासाठी दिवसाचे 8-8 तास आणि कित्येक वर्ष घालवावे लागतात। एक पॅटर्न एका टेम्पोमध्ये बसवण्यासाठी आणि तोच पॅटर्न आपल्याला सराईतपणे येतो कधी, तो पुढे 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 टेम्पो चढतो तेव्हा आणि त्यातली सफाईदार नक्षीकाम खुलत जातं।
असे हजारो पॅटर्न आहेत आणि ते एका साखळीत म्हणजे फुलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं एका माळेत गुंफल्यानंतर जो हार सुंदर तयार होतो तसं त्याने प्रत्येक एक पॅटर्न जोखीम घेऊन वाजवलाय. कारण काही पॅटर्न त्याने जे वाजवलेत हलगीचे वाजवलेत एक तघनके तघनके असा एक ओपन बायाचा आणि म्यूट बाया हा अतिशय अवघड पॅटर्न आहे. तो कुणी सहजासहजी फक्त म्हणजे ढोलकी हातात घेतल्यावर वाजवेल पण सोलो सुरू झाल्यावर त्याच्यात विचार करून याने हा सोलो बांधलेला असेल असं मला नाही वाटत. थोडा बांधलेला असेल पण मधले चेंजेस आहेत ना ते आपोआप आलेले आहेत. त्याच्याशिवाय वाजूच शकत नाही हा पॅटर्न. त्यासाठी त्याने ते पॅटर्न आलटून पालटून कधी आधी कधी नंतर त्या टेम्पोत आला पाहिजे. म्हणजे एखादा 100 टेम्पो आहे तर त्या टेम्पोत मी रियाज केला पण सोलो वाजवताना जर कधी 120 टेम्पोला मला तो आठवला तर आला पाहिजे याच्यासाठी एक वेगळा रियाज लागतो. हे कुणीही मान्य करेल आणि ते फार जोखमीचं काम आहे. आणि राजेंद्रने म्हणजे मी असा सोलो खूप वर्षानंतर ऐकलाय की खूप सोलो त्यात मला वाटत आहेत. खूप गोष्टी त्याने खूप सुंदर वाजवलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या सोलोमधल्या एक एक पॅटर्न आणि दोन पॅटर्नचे जे कनेक्शन्स असतात ना त्याच्यावर जोखीम घेऊन वाजवलंय त्याने. म्हणजे आता एखादा पॅटर्न आहे कधी निधन अगदी ना दादंग धन अगदी दादंग धन अंतर्गत धाकधिंग ताकत अगन अगधग असे जे कनेक्शन्स आहेत ना ते रिस्क घेऊन फार सुंदर वाजवले. त्याच्याकडून ज्यांनी रियाज करून घेतला त्यांच्या गुरूंना मी खरंच सेल्यूट करतो. भाऊजीने आता म्हटल्याप्रमाणे मला आता ती उत्सुकता आहे की तुझे गुरु कोण. सांगली तानाजी वाडेकर. क्या बात आहे. सांगली त्यांनी शिकवलं. त्याच्या गुरुसाठी टाळ्या होऊन जाऊया. आपण अनिल दादांना विचारूया. राजेंद्रने ढोलकी तर एकदम उत्तमच वाजवले आणि सगळ्यांना आवडेल अशीच वाजवलेली आहे. पण त्यांनी ज्या ज्या लग्या वाजवल्यात त्या बरोबर त्या लयला जाणाऱ्याच वाजवल्यात त्यांनी आणि खूप नजाकतीने वाजवल्यात. एवढंच ते लगी म्हणजे जरा एकदा ते धिंग नका धिंग नका याला लगी बोलतात. दहा धागे ना घेना आता ताधे ना घेना आता दहा धागे ना घेना आता धागे ना आता या लगी आता धागे ना घेता ते ना धागे ना घेता ते ना ही झोल आहे त्यामध्ये लगी आहेत अशा. लगी शब्दाचा एक उर्दू अर्थ आहे म्हणजे इथे लागत त्याला लगी म्हणतात. हा दिल की लगी लगी आज सावन की असे शब्द आहे आठवा तुम्ही त्याला लगी लगी लगी. ह्याच्यामध्ये जे साहित्य आलंय ना आपल्याकडे उत्तरेकडून त्या लगी शब्द म्हणजे लागलं पाहिजे मनाला. काही लोक ना देवानी पाठवलेली असतील ना. क्या बात आहे राजेंद्र. खूप कौतुक झालं तुझं. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या फेरीसाठी. आता आपल्या समोर पुढचा स्पर्धक येतोय मुंबईहून अवधूत गायकवाड. अवधूत खूप छान मजा आली. राहुल जी काय सांगाल. अवधूत
सोलो तू आधीपासून चढ्यालाईचा का वाजवलंस? डबलचा, दुगुणचा. त्यामुळे मग काही पॅटर्न ऐकायला मिळाले नाहीत, पण त्या पॅटर्नमध्ये पण म्हणजे गुंफण चांगली होती, पण तिरकीट वगैरे थोडं फास्ट झाल्यासारखं वाटलं मला. त्यामुळे मग तुला पॅटर्नची म्हणजे घुमावदार पॅटर्न वाजवताना आले तुला कमी लईचे, म्हणजे तिथूनही जाऊ शकलो असतास. तयारी आहे तुझी, म्हणजे वयामानाने तुझी तयारी खूप चांगली आहे, पण तू थोडं करू शकला असतास. अजून जर कमी लय घेतली असते तर आणखी दोन तीन पॅटर्न चांगले वाजवता आले असते तुला. अनिल अति संत गतीने गायचा, आणि जसं 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 जवळ येईल, जसं 2 मिनिटाचा तुला वाजवायचा होता, तू 1.5 मिनिटामध्ये जायचं असत. आणि जेव्हा तुझा 1/2 मिनिट राहिलं तर असं पळायचं की जिंकलोत मी इथे. आणि हे लक्षात ठेव फक्त, तुला कसा सोलो वाजवायचा तो मी हे सांगतो. बाकी छान मी वाजवशील आम्ही तुम्ही छान. गोडवा कोकिळेच्या आवाजात असतो की तिला गायला लावणाऱ्या प्रकृतीच्या शुद्धतेत असतो. मोराचा पिसारा जास्त सुंदर असतो की त्याला नाचवणारा पाऊस? असे प्रश्न समोर आले ना की काहीसं बुचकळ्यात पडायला होतं. नाही पण खरं सांगायचं तर हे सौंदर्य, हा गोडवा, हा गंध, आनंद, सारं काही या निसर्गाच्या प्रेमामुळे आहे. या निसर्गाशी समरस झालं की ते शुद्ध सौंदर्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केलं की आपलेही सूर चोख लागतात. कारण कला म्हणजे नैसर्गिकरित्या प्रकट होणाऱ्या भावना. बघा पटतंय का? तोवर मी छोटीशी विश्रांती घेतो, भेटूया ब्रेक के बाद. ढोलकी झाली बोलकी, अर्थात ढोलकी रॉक्स. ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. फड रंगात आलाय, ढोलकीचा नाद घुमायला लागलाय, मात्र आता थोड्या वेळासाठी शांतता पसरणार आहे. कारण पुढच्या कसोटीत वादकांना, स्पर्धकांना ढोलकीवर काहीही वाजवायचं नाही आहे. कारण ही आहे व्हिज्युअल राऊंड फेरी. या फेरीमध्ये काही वाद्य आपल्याला दाखवण्यात येतील, स्पर्धकांना ही वाद्य अचूक ओळखायची आहेत. आता हे कठीण जातंय की सोपं तेही फेरी सुरू झाल्यावरच कळेल ना. सुरू करूया दुसरी फेरी, आणि या फेरीसाठी मी सर्वप्रथम आपल्यासमोर बोलवतोय व्यंकटेश पाठकला. इथे आता एक चित्र दिसेल, ते ओळखून दाखवायचं हे वाद्य कोणतं. व्यंकटेश ये. काय आहे हे वाद्य? डमगो. कन्फर्म? या फेरीत हा पहिला स्पर्धक आहे या फेरीसाठीचा, व्हिज्युअल राऊंडसाठीचा. आता हे चित्र बघितलं आणि त्याने याचं नाव सांगितलं डमरू. अजून एकदा विचारतोय, नंतर असं बोलू नको की हा म बघ म ब म. आपण परीक्षकांना विचारूया की व्यंकटेशने दिलेलं हे उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे. बरोबर सांगितलं. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुला पुढच्या फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्यासमोर पुढचा स्पर्धक येतोय राजपाल कांबळे. घाई करू नकोस, नीट निरखून बघ. ओळखलंयस? घाई करू नकोस. ओळखलंयस? गिटार. हे गिटार आहे. गिटारच आहे. परीक्षकांना विचारूया की राजपालने हे ओळखलेलं वाद्य बरोबर आहे का चुकीचं आहे. बरोबर बरोबर आहे. जोरदार टाळ्या. खूप खूप शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी. आता आपल्या समोर पुढचा स्पर्धक येतोय राजेंद्र खोलप. राजेंद्र, राजेंद्रची ढोलकी आपण बघितलीच, काय वाजवतो हा. आता बघूया हे चित्र त्याला ओळखता येतं का, हे वाद्य त्याला ओळखता येतं का. मटका. घाई करू नकोस, ये इथे. मला आधी सांग हे वाद्य आहे का? वाद्य म्हणून पण वाजवलं जाते. अच्छा, आणि याचा वापर कशा कशासाठी होतो? कव्वाली. हे कव्वाली या प्रकारात म्हणजे कव्वालीमध्ये ह्याचा वापर करतात. पण याचं नाव काय, या वाद्याचं नाव काय? मटका. परीक्षकांना विचारूया, याने दिलेलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे. बरोबर आहे. याला मटका पण बोलतात आणि याला घटम पण बोलतात. हे वाद्य आहे ना, हे पोटावर धरून
वाजवतात साऊथ मध्ये. क्या बात है राजेंद्र, तू बरोबर उत्तर दिलेस. पुढच्या फेरीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता आपल्या समोर पुढचा स्पर्धक येतोय, अवधूत गायकवाड. अवधूत, अवधूत, आता तुला एक वाद्य दिसेल, एक चित्र दिसेल, ते वाद्य ओळखायचंय. घाई करू नकोस, विचार कर हे काय आहे, विचार करून उत्तर दे. हे वाद्य कोणतं? मृदुंग. काय? मृदुंग. मृदुंग. परीक्षकांनाच विचारूया. सर, हे नाव बरोबर आहे का? उत्तर बोली भाषेत बरोबर आहे, पण सध्याच्या प्रचलित भाषेत ह्याला पखवाज म्हणतात. हा जुना शब्द आहे, पण महाराष्ट्रामध्ये पखवाजला मृदंग म्हणतात. मृदंग म्हणजे काय? मरुदंग, मातीपासून तयार झालेलं. आणि जे वाजतंय दंग म्हणजे आवाज येतो त्याचा, मग ह्याला आपण मृदंग म्हणतो. पण साऊथमध्ये मृदंगम वेगळं वाद्य, पण ह्याला आपण मृदुंग म्हणतो बोली भाषेमध्ये महाराष्ट्रातल्या. आणि तबल्याचा जन्म ह्या वाद्यापासून झालाय. पखवाज हे प्राचीन वाद्य, अर्वाचीन प्राचीन वाद्य आहे, शंकराचं असं म्हणतात. आणि अमीर खुसरोने लिहून ठेवलंय, फार जुने ते संगीतातले साहित्यिक, की पखवाज भिंतीला टांगलेला पडला, तुटला तरी बोलला, म्हणजे तब बोला, म्हणजे मग त्याचा तबला झाला. ओहो, असं लिहिलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. याने जे उत्तर दिलंय ते आपण बरोबर आहे. खूप शुभेच्छा, तुझं उत्तर बरोबर आहे आणि पुढच्या फेरीसाठी तुला शुभेच्छा. ही व्हिज्युअल राऊंड मला जाम आवडते, कारण यातून वेगवेगळ्या वाद्यांची ओळख आपल्याला होते. आताच बघा ना, डमरू हे वाद्य किती दिवसांनी पाहायला मिळालंय. पूर्वी मदारी यायचा माकडाला घेऊन, त्याच्याकडे असायचं हे वाद्य, ड्रक टक 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 ड्रक टक 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 टक. मजा यायची ना, मजा यायची, पण आता नाही ना बघायला मिळत. आधुनिकतेच्या पळापळीत हे सारं कुठेतरी हरवू लागलंय. खरं तर हे पारंपरिक प्रकार जपून ठेवायला हवेत, कारण म्हणतात ना जुनं ते सोनं. असो, यापुढे आपण पुन्हा वळणार आहोत आपल्या ढोलकीच्या खुल्या बाजाकडे, कारण इथे होणार आहे कलांचा संगम, पण एका ब्रेक नंतर. ढोलकी झाली बोलकी, अर्थात ढोलकी रॉक्स. मंडळी, आता आपण कलेच्या त्रिवेणी संगमाचा आनंद घेणार आहोत. म्हणजे विचार करा, निसर्गाने दिलेल्या अनेक सुंदर देणग्यांमधून गंध, रंग आणि निर्मळता याचा संगम झाला तर सौंदर्य कसं खुलून येईल, तसाच काहीसा अनुभव आपण इथे घेणार आहोत. गंध गाण्यांचा, रंग नृत्याचा आणि निर्मळता साथ देणाऱ्या ढोलकीच्या तालाची. सुरू करूया ढोलकी झाली बोलकी, अर्थात ढोलकी रॉक्सची नृत्याशी सलगी करणारी फेरी. या फेरीसाठी पहिला स्पर्धक येतो आहे व्यंकटेश पाठक, आणि त्याच्याबरोबर नृत्याची साथ द्यायला येते प्रियांका साबळे, आणि गाण्याची साथ देते आहे मधुरा कुंभार. एकदा जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया. बसले डोलात न खुद खुद हसतय गालात, बसले डोलात न खुद खुद हसतय गालात, कसल पाड खुद खुद हसतय कस कस बघतय आपल्याच नादात, गपाई बाई आपल्याच नादात. मान करू जराशी तिरकी, भान हरपून घेतय गिरकी, मान करू जराशी तिरकी, भान हरपून घेतय गिरकी, किती इशारा केला तरी बी आता किती इशारा केला तरी बी आपल्याच नादात, न खुद खुद हसतय गाला जबरदस्त वाजवलंस तू. आपण परीक्षकांना विचारूया. गाण्याला सात संगत फार सुंदर गेली आहे, जसा सोलो वाजवला तशी सात संगत गेली.
ह्या गाण्याचं मी गाण्याबद्दल थोडं बोलीन. हा तोडा माझे गुरुजी गुरुवर्य राजारामभाऊ जामसंडेकर यांनी वाजवले. हा बात आहे. हा तुकडा ॲक्च्युली तबल्याचा आहे, पण ढोलकीवर त्यांनी थोडा कन्व्हर्ट करून वाजवला. उदाहरणार्थ बोल धन धिकट धत्रक धिकट टकत गदी गन दिन दिनागिन कत्तिट घेगेतिट असा आहे. तर गुरुजींनी तो असा वाजवला आहे, धा न धिकट धत्रक धिकट कत गदी गन दिन दिना गिन कत्तिट घेगेतिट धत्रक धिकट टकत गदी गन दिन दिना गिन कत्तिट घेगेतिट धत्रक धिकट टकत गदी गन दिन दिना गिन कत्तिट घेगेतिट धत्रक धिकट. आणि अंतऱ्यामध्ये फिलरला फक्त त्याने एक वाजवलं नाही, दर दरी दर दी दीर दी मन घेऊन दर दे धडगिन धडगिरी 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 धडगिरी. हा तो एक आहे, म्हणजे तुला तो दाखवता आला असता. ते थोडं ढोलक ढोलकीचं क्लॅशेस आहेत, पण तो वाजवता आला असता तुला. बाकी तू साथ संगत उत्तम केली, गाणं छान झालं, नृत्य आणि म्युझिशियन्सने खूप चांगलं वाजवलेलं आहे. आता आपल्यासमोर पुढचा स्पर्धक येतोय राजपाल कांबळे, आणि त्याला नृत्याची साथ द्यायला येते कादंबरी वाजे आणि गाण्याची साथ देते पुन्हा एकदा मधुरा कुंभार. ठसका, वाह क्या बात है राजपाल, कडक एकदम तूफान, वाह वाह. आपण परीक्षकांनाच विचारूया. राजपाल तू गाणं एकदम छान वाजवलं, एकदम जसं पिक्चरला वाजवलंय तसंच वाजवलं, एकदम छान छान वाजत गेला. एंडला थोडंसं गडबड झाली, बाकी गाणं एकदम छान वाजवलं असतं. राहुलजी सात संगत चांगली करत होतो, प्रत्येकाचं एक क्षेत्र असतं, सोलोवादन आणि सात संगत. सात संगतीमध्ये राजपाल जास्त खोलून वाजवतो, खोलून सोलोमध्ये असं माझं मत आहे, मजा घेत वाजवलं त्याने. सात संगत त्याने खूप छान केली माझ्यामध्ये सोलोपेक्षा. आता आपल्यासमोर पुढचा स्पर्धक येतोय राजेंद्र खोलप, आणि त्याला नृत्याची साथ देत आहेत संजय गायकवाड आणि भक्ती चव्हाण, आणि गाण्याची साथ देत आहेत मंगेश चव्हाण आणि मधुरा कुंभार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. Thank you.
सौचे पारू नेसली गो नवसारा मैं सौचे पारू नेसली गो नवसारा सावचल गो बंदरा लाग पारू दरिया चे पूजेला सावचल गो बंदरा लाग पारू दरिया चे पूजेला सावचल गो बंदरा लाग पारू दरिया चे पारू घराला आज पुनवेचे दिसाला ओर निगाली दमानिला खोली योका शिरम नकवा ओर कर लय धंद्याला न जाऊ चल औऱ्याची रसा नावला ओर कर लय धंद्याला न जाऊ चल औऱ्याची रसा नावला वे सौचे पारू वसारा सौचे पारू नेसली गो नवसारा जाऊ चल गो बंदरा लाग पारू दरियाचे बनाला जाऊ चल गो बंदरा लाग पारू दरियाचे पूंजेला जाऊ चल गो बंदरा लाग पारू दरियाचे पूंजेला जाऊ चल गो बंदरा लाग पारू दरियाचे पूंजेला। वाह वाह क्या बात है क्या बात है सुंदर सुंदर एक सुंदर असा म्हणजे वेगळा बाज इथे आपल्याला बघायला मिळाला। कोळी नृत्य आपण हे पाहिलं आपण परीक्षकांकडेच वळूया। मला सांगायला फार आनंद होतोय की हे गाणं 88-87 आहे साधारण। कोळी गाण्यांचा ट्रेंड फार पूर्वी म्हणजे विठ्ठल उमा वगैरे लोक गायचे तेव्हा तबल्यावर वाजायचा एक ठेका 6-8 असा कोळी ठेका एक वाजायचा। त्यानंतर क्रांती रिव्होल्युशन झालं एकदम 86-87 वेसावकर आणि मंडळी असा एक कोळी ठेका झाला। तो म्हणजे हे पॅटर्न सगळे वाजवलेत ना जे ते प्रचलित पॅटर्न नाहीच आहेत। त्यामध्ये चंडा उलटा करून वाजवणं चंडा घुंगरू ढोल काठीने स्वतः वेगळा आणि हाताने वेगळा आणि ढोलकी असं ह्या सर्व टीममधला एक महत्त्वाचा माणूस होता ज्याने हे पॅटर्न्स विचार करून थोडे वाजवलेत ज्याची जादू आता आपण आणि अनुभव घेतला तो माणूस माझ्या शेजारी बसलाय अनिल करंजावकर। जोरदार टाळ्या आल्या पाहिजे अनिल करंजावकर साठी। क्या बात आहे क्या बात आहे। प्रवाहापेक्षा नेहमी उलटा आणि वेगळा विचार करणं अनिलची खासियत आहे। वेगळा विचार करणं भले त्या 9 लोकांना पटत नाही दे पण तो जेव्हा ते राबवतो ना काही मग त्याची मजा जी येते ना ती भयंकर असते। हा माझा म्हणजे आयुष्याच्या माझ्या आयुष्य प्रवासाला सुरुवात झाली ना मी तेव्हापासून अनिल सोबत आहे म्हणजे अनिल माझ्यासोबत आहे। राजेंद्र बद्दल आणि गाणं छान वाजवलं सगळं एकदम व्यवस्थित वाजवलं पण थोडीशी लय थोडीशी कमी घ्यायला पाहिजे मग तो ड ड दे 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 ड र र रे डंग 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 तेकडे डंग हे वाजवता तुला आलं असतं। मला असं वाटतं ना अनिल जी म्हणजे एक हरकत नसेल तर प्लीज म्हणजे तुमच्याकडनं ते ऐकायला आम्हाला खूप आवडेल। उजर पारू घराला आज पुनवेचे दिसाला आज पुनवेचे दिसाला आज पुनवेचे दिसाला ओर ज्योतिन मालिन मानिला खोलियो का शिरम नकवा ओर कर लय धंद्याला न जाऊ चल औऱ्याची रसा नावला ओर कर लय धंद्याला न जाऊ चल औऱ्याची रसा नावला वेसाऊचे पारू निसली गो नवसारा
धन्यवाद तुम्ही इथे हे ऐकवलं आम्हाला, बरं वाटलं. पुन्हा एकदा तुमच्या सुद्धा आठवणी ताज्या झाल्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. आता आपल्या समोर पुढचा स्पर्धक येतोय अवधूत गायकवाड, आणि त्याला नृत्याची साथ द्यायला येत आहेत विशाल चेतन, आणि गाण्याची साथ देत आहेत मंगेश चव्हाण आणि मधुरा कुंभार. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्यात. हय त्रिपुर भैरवी शिव शक्ती धाव घे धाव घे धाव घे, तुझी पायी आलो शरण माते पावगे पावगे पावगे. हा आई अंबाबाई तुझ गोंधळ मांडिला, आई अंबाबाई तुझ गोंधळ मांडिला, आदि माय तू शक्तिदायिनी गोंधळाला याव, आदि माय तू शक्तिदायिनी गोंधळाला याव. आई अंबाबाई तुझ गोंधळ मांडिला, आई अंबाबाई तुझ गोंधळ मांडिला. जत्रा मोठी भक्त परसादाला येती, होट तोंडक वाजती दारी गोंधळी नाचती, दैत्य मारुनी पापहारसी बसलीस तुळजापुरी, दैत्य मारुनी पापहारसी बसलीस तुळजापुरी. आई अंबाबाई तुझ गोंधळ मांडिला, आई अंबाबाई तुझ गोंधळ मांडिला, आई अंबाबाई तुझ गोंधळ मांडिला. मस्तच मजा आली. आपण डायरेक्ट परीक्षकांकडे वळूयात. राहुलजी कसं वाटलं? सुंदर, एकदम सात संगत, एकदम सुंदर. गाण्यामध्ये दिमडी संबळ चंडा असं काय नाही आहे, कळलंच नाही एवढं त्याने. म्हणजे खणकदार वाजवलं एकदम. म्हणजे तो एकदम तामसी, ढोलकी हे तामसी वाद्य आहे, रागीट वाद्य आहे, ते त्याने तशा प्रकारचंच वाजवलं, तिखट एकदम. मला फार आवडलं. अनिल दा तुम्ही काय सांगा? मला याच्यात सगळ्यात ह्याने पिकं वाजवलं ना, कथा कधींता हा एवढा छान वाजवला त्याने, है ना. 1 2 3 4 एकदम छान वाजवला. ढोलकी झाली बोलकी, अर्थात ढोलकी रॉक्स. चला आता थेट वळूया आजच्या सामन्याच्या निकालाकडे, आणि त्यासाठी मी आपल्या मान्यवर परीक्षकांना मंचावर येण्याची विनंती करतो. ढोलकी या वाद्याला जागतिक पातळीवर प्रकाश झोतात आणण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला हा मंच आहे. राहुलजी ही संकल्पना आपल्याला कशी वाटली? मला ही संकल्पना फार आवडली ॲक्च्युली, कारण स्ट्रगल करणारे आर्टिस्ट आम्ही त्या वातावरणातून गेलो आहे, तर सर्वांना म्हणजे नशिबाने आम्ही शहरात राहतो आहे म्हणून खूप प्रोग्राम मिळणं, रेकॉर्डिंग मिळणं, म्हणजे सर आम्ही प्रकाशात आहोत, पण खूप लोक असे आहेत जे जवळजवळ 90% आहेत, 40 उलटलेले लोकांना अजून वाटतं की मला स्टेज मिळावा. येत आहेत ते, म्हणजे ते थोडक्यात मागासले नाही म्हणू शकत आपण, ते नाही पोहोचू शकत इथपर्यंत. त्याची तळमळ राबवतो हा माणूस, आणि सह्याद्रीवाले मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. क्या बात आहे. कारण त्यामुळे लोकांना स्टेज मिळणार आहे, किंवा आपण ते लोकांसाठी स्टेज उपलब्ध करून देतो हे आपण कुठेतरी आपल्या मातीशी जोडलेला नाळ ढोलकीला आपण म्हणजे त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतोय अनायसे असं मला वाटतंय. आता निकाल. मी चारही स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं. स्पर्धा अगदी म्हणजे चुरशीचीच झालेली आहे, एकदम धमाल आली. आता बघूया रिझल्ट काय आहे तो मला सुद्धा माहीत नाही. अनिल दादा थोडीशी टिप्पणी यांच्यासाठी काय असेल तुमच्याकडे तर प्लीज ती तुम्ही द्या. ज्या वयात तुम्ही वाजवताय ते खूप छान वाजवताय, ह्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं छान 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 वाजत जा, आणि आणखीन प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे. सर्वात सुंदर उत्तम वादन आजच्या ह्याच्यामध्ये केलं आहे साताऱ्याचे सुपुत्र राजेंद्र घोलप. क्या बात आहे, अभिनंदन. व्यंकटेश पाठक जोरदार. म्हणजे पुन्हा भेटूया
ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्सच्या पुढच्या भागात अजून चार वादकांसोबत मी निरोप घेतोय. मात्र जाण्याआधी राहुल सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या वादनाने या कार्यक्रमाची सांगता करावी.